5 जून हा जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनाचं औचित्य साधून TWJ ग्रुप ऑफ कंपनीज आणि जय मल्हार मित्रमंडळ पनवेल यांच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम हा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उपक्रमाचं कौतुक केलं. या उपक्रमाअंतर्गत लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट जवळील मैदानावर 100 अधिक वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत यांनी TWJ ग्रुप ऑफ कंपनीज आणि जय मल्हार मित्रमंडळ पनवेलच्या वतीनं राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक करून येणाऱ्या काळातही असंच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करून पर्यावरण रक्षण करण्याचं प्रोत्साहन हे सर्वांना द्यावं असं आवाहन केलंय. पर्यावरणाचा नाश होत असताना पर्यावरण सांभाळण्याचं काम कुठली तरी संस्था कुठली तरी कार्य करते आणि एक चांगले सामाजिक भावनेमधून चांगलं काम करत आहेत त्यांना मी धन्यवाद देऊन असेच कार्यक्रम सामाजिक उपक्रम कार्यक्रम त्यांनी राबवावेत व ज्या समाजामध्ये ज्या अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत समाजामध्ये ज्या उणिवा निर्माण झालेल्या आहेत त्या उणिवा शोधून काढून निसर्गाचा होणारा ऱ्हास असेल निसर्गाचा होणारा जो नुकसान असेल ते नुकसान कसं भरून काढता येईल व आपलं येणारं आयुष्य आपली जी पुढची पिढी आहे त्या पुढचीला आपलं आपण कसं चांगलं आरोग्य देऊ शकतो कसं जीवन देऊ शकतो चांगलं या पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत पाहून मी सुद्धा भारावून गेलो. चांगल्या पद्धतीचं काम करत असताना सर्वांचा सपोर्ट सर्वांचं त्याला पाठिंबा जरूर मिळत असतो. एक सामाजिक भावनेमधून कुठलंही काम करत असताना आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा हे काम अत्यंत चांगलं आणि समाजाची सेवा करत असताना जे काम करत असतात जी संस्था करत असते त्यांना आमचा सतत पाठिंबा राहील अशा पद्धतीचं मी आज इथं आपल्याला एक सांगू इच्छितो. हे जय मल्हार मित्रमंडळ यांनी व TWJ जे ह्या कंपनी जी आहे ह्या कंपनीच्या मार्फत मला वाटते अनेक कार्यक्रम राबवलेले गेले आहेत. फक्त पनवेल शहरामध्ये नसून रायगड जिल्ह्यामध्ये मग ते छोटे छोटे कार्यक्रम असतील पण त्याचा परिणाम त्याचे फायदे हे मोठ्या प्रमाणात आज नाही तर अनेक 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्याचे दिसून येतील अशा पद्धतीचं काम ते करत असतात. माझे मित्र मयुरेश किस्मतराव मला वाटतं ह्या सामाजिक जीवनामध्ये व त्यांच्या सुविध पत्नी ह्या सामाजिक जीवनामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. या वृक्षारोपणावेळी सीताराम मंजुळे, सुनील भोपतराव, संजय पोटे, उद्योजक तुकाराम दुधे, रजनी किस्मतराव, अविनाश सोनटक्के, सुलोचना बांद्रे, सविता शेलार, जयश्री झिराडकर, संजीवनी ताई यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.